नमस्कार मैत्रिणींनो, फॅशन टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जाडदंड असलेल्या स्त्रिया आणि मुलींसाठी काही फॅशन टिप्स मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. टिप नंबर 1, कॅप स्लीव्ज, पफ स्लीव्ज अशा प्रकारच्या स्लीव्ज घालणे शक्यतो टाळावे. जर तुम्हाला कॅप स्लीव्ज घालायला आवडत असेल तर त्या खूप फिटिंगमध्ये नसून थोड्या लूज असाव्यात. एल्बो म्हणजेच दंडापर्यंत असणाऱ्या स्लीव्ज, 3/4 स्लीव्ज, फुल स्लीव्ज या प्रकारच्या स्लीव्ज हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत. टिप नंबर 2, जाड दंड असल्यास स्लीवलेस घालणे टाळावे. पण जर तुम्हाला स्लीवलेस घालायला आवडत असतील तर स्लीव्सची लांबी ही थोडी जास्त म्हणजेच शोल्डर कव्हर होईल इतकी असावी. टिप नंबर 3, ब्लाऊजच्या किंवा कुर्तीच्या स्लीव्जला पॅचवर्क नसावे, कारण पॅचवर्कमुळे दंडांचा भाग हा हायलाईट होतो आणि दंड हे जाड दिसण्याची शक्यता असते. पॅचवर्क ऐवजी एम्ब्रॉयडरी ही पूर्ण स्लीव्जला एकसारखी असावी. टिप नंबर 4, ब्लाऊजचे नेक हे शक्यतो हायनेक नसावे, कारण हायनेकच्या ब्लाऊजमुळे दंडांचा भाग देखील जाड दिसतो. हायनेकचे ब्लाऊज घालायचे असल्यास ते सॉलिड कलरचे म्हणजेच एकसारख्या रंगाचे आणि डार्क रंगाचे असावे. शक्यतो ब्लाऊज किंवा कुर्ती या व्ही नेक, यू नेक किंवा सिंपल राऊंड नेक असे थोडे डीप नेकचे असावे. टिप नंबर 5, कटवर्क शोल्डर्स देखील तुम्ही ट्राय करू शकता, जसे की कोल्ड शोल्डर, ऑफ शोल्डर. यामुळे दंडाचा जो वाईड म्हणजेच जाड भाग असतो तो झाकला जातो. टिप नंबर 6, ब्लाऊजच्या स्लीव्जला खूप मोठे काट लावू नये, कारण त्यामुळे देखील दंडांचा भाग हा हायलाईट होतो आणि दंड हे जाड दिसतात. टिप नंबर 7, साडीपेक्षा ब्लाऊज हे हायलाइटेड नसावे, जसे की सिक्वेन्स वर्क ब्लाऊज. नेहमी साडी हीच ब्लाऊज पेक्षा हायलाइटेड असावी, म्हणजे बघणाऱ्याचे लक्ष हे सगळे साडीकडेच जाते. किंवा मग साडीच्याच रंगाचा रनिंग ब्लाऊज शिवून घ्यायचा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.